नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप। महाराष्ट्राच्या विधानसभेची सगळी निवडणुकीचं बिगुल वाजलं आणि अत्यंत काही अशा घटना घडत आहेत, अशा काही गोष्टी नजरेसमोर येत आहेत की त्या पाहून महाराष्ट्राचं भवितव्य धोक्यातच आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे। अनेक ठिकाणी जिथं एक गठ्ठा मुस्लिमांचं मतदान आहे ना, जिथं मोठे मोठे मुस्लिमांचे मतदारसंघ आहेत, त्या ठिकाणी मुस्लिमांनी किंवा तिथल्या उमेदवारांनी तिथल्या नेत्यांनी प्रत्येक लोकांनी या महाविकास आघाडीच्या सगळ्या लोकांकडे मागणी केली की आमची मुस्लिम उमेदवारी तर पाहिजेत, जिथं आम्हाला मुस्लिम उमेदवार असतील तर आम्ही तुम्हाला मतदान करू, सोलापूरसारख्या शहरामध्ये सोलापूर मध्यमध्ये मुस्लिम उमेदवार द्या, आणि ती मागणी घेऊन ही सगळी लोकं या काँग्रेस आणि शरद पवार यांच्याकडे गेलेली आहेत आणि त्यांना सांगतात की आम्हाला हे सगळं पाहिजे म्हणून। तसेच जिथं जिथं यांची ताकद वाढते, जिथं जिथं जिल्ह्यामध्ये सोलापूरमध्ये यांचे सगळे मतदारसंघ एक गठ्ठा मतदान आहे, तिथं ही सगळी लोकं अडवून बसलेत, ते कोण आरिफ शेख, तू तौफिक शेख, ही सगळी लोकं सांगतात चला आमचं जर उमेदवार दिलं नाहीत ना तुम्ही तर सगळे मुस्लिमांना आम्ही बंडखोरी करू तुमच्या विरोधात, आणि या सगळ्या गोष्टीचा फटका तुम्हाला बसेल, त्याच्यामुळे हे सगळे या महाविकास आघाडीवरती दबाव आणतात। आणि हे देखील लोकं तेच सांगतात की आम्ही या मागण्या मान्य करू, आम्ही सगळी तुमचे मुस्लिम मतदार जिथं जिथं असतील, मुस्लिम ताकद असेल तिथं तिथं मुस्लिम उमेदवार देऊ। प्रणिती शिंदेंचं घ्या, कुठनं लीड मिळालं त्यांना जरा बघा, ते राजकारण बघा, त्या सगळ्या गोष्टी पार्श्वभूमी बघा, त्यांना जे मतदान झाले मुस्लिमांचं एक गठ्ठा मतदान तिथं झालेलं आहे, त्याच्यामुळे प्रणिती शिंदे निवडून आलेत, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। राज्यात देखील इतर ठिकाणी जिथं जिथं मुस्लिमांची मतदान यावेळेला लोकसभेला काँग्रेसला जेवढ्या मुसलमानांनी पाठिंबा दिला आहे ते सगळे लोकं सांगतात की आम्हा राज्यामध्ये आम्हाला उपमुख्यमंत्रीपद हवं, म्हणजे मुस्लिम तिथं बसणार या राज्यामध्ये जेव्हा सत्ता येईल तेव्हा, आणि 20% उमेदवार हे आमच्या मुस्लिम समाजाचे हवेत, मुस्लिम म्हणून हवेत, ही सगळी मागणी मोठे मोठे नेते करतात। ते असलम शेख काँग्रेसचे ते देखील हेच सांगतायत की आमच्या या सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत, सगळी मुस्लिम लोक एक झालेत, ही सगळी मुस्लिम नेते हे सगळे काँग्रेसमधले असून येतं कुठल्याही पक्षातले असो, हे मुसलमानांचे सगळे नेते या काँग्रेस बिंग्रेसला घाबरवायला लागलेत की आम्हाला उमेदवारी आमच्या लोकांना पाहिजे, 20% लोकांना उमेदवारी पाहिजे, उपमुख्यमंत्रीपदाचा आमचा चेहरा मुस्लिम म्हणून पाहिजे, नाहीतर आम्ही MIM सारख्या पक्षाकडे जाऊ, आम्ही त्यांना मतदान करू, आम्ही त्यांना जिंकून आणू सत्तेमध्ये, आणि हे होऊ शकते याचा सगळ्यात मोठा फटका बसू शकतो त्याच्यामुळं। आणि या महाविकास आघाडीवाल्यांची पार्श्वभूमी बघता, हे काय ऐकणार आहेत का, हां हे सगळीकडे मुस्लिम नेते देणार, हे सगळीकडे हे करू शकतात आणि त्यांना करावंच लागणार, आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे हे काँग्रेस असो हे शरद पवार ही सगळी लोकं हे मुस्लिमांचा या सगळ्या कुरवाळणाऱ्या गोष्टी किती करू लागलेत। आज 20% मुस्लिम जेव्हा या याच्यामध्ये येईल ना, तो आत्ताच ते काय एका नेत्याने भाषण केलं, अखिलेश यादव आले तेव्हा या माणसाने सगळ्या गोष्टी सांगितल्या की जेव्हा आमचे 8 धामदार वाढतील तेव्हा आम्ही दाखवून देऊ की काय असते आमची ताकद मुस्लिमांची, मग जेव्हा उपमुख्यमंत्री असेल, जेव्हा सगळे 20% मला असं वाटतं उमेदवार हे मुस्लिम असतील तेव्हा काय उन्माद करतील हे लोक, काय उन्माद करतील, आणि हे राष्ट्रवादी काँग्रेसवाले यांची पार्श्वभूमी बघता हे देणार, यांच्या हातात कोली देणार, आणि याचा फटका हिंदूंना आपल्याला बसणार आहे, आणि ही सगळी यांना कुरवाळणारी लोक आहेत, त्यामुळं सजग रहा। अगदी मी तुम्हाला खात्रीशीर आणि जाणीवपूर्वक सांगतो, या वेळेला हिंदू म्हणून मतदान करा, महाराष्ट्रामध्ये अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत, आणि त्याच्यामुळं चांगल्या पक्षांना, आपल्या पक्षांना जे हिंदूसाठी लढत आहेत, हिंदूंसाठी आवाज उठवत आहेत, त्यांना मतदान करा आणि त्यांची ताकद मोठी वाढवा, कारण ही सगळी लोकं तुम्हाला कुठं ना कुठंतरी दाबायला टपून बसते, तेवढं मात्र नक्की आहे।